समर मध्ये आईस्क्रीम कुणाला नको असतं आणि त्यातल्या त्यात चॉकलेट आईस्क्रीम। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्वाद रुचिरा। आज आपण बघूयात क्रीमी अँड डेलिशियस चॉकलेट आईस्क्रीम। चला तर मग सुरुवात करूया। चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी 1.5 कप म्हशीचं कच्चं दूध घेतलेलं आहे। आईस्क्रीमसाठी म्हशीचं दूधच वापरायचं आहे आणि दूध हे फुल फॅटच हवं, साय काढलेलं दूध वापरायचं नाही आहे। तर आता यातलं दूध एका पातेल्यात उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे आणि अगदी थोडं दूध बाजूला काढून ठेवायचं आहे। दूध गॅसवरती एक उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे। दूध थोडंसं गरम झालं की यात 3 चमचे साखर ऍड करायची आहे। या ठिकाणी बाजूला काढून ठेवलेलं दूध आहे। यात आता 2 टेबलस्पून कोको पावडर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर, 1/2 चमचा जीएमएस पावडर। मी या ब्रँडचं जीएमएस पावडर वापरलेलं आहे, हे तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल। जीएमएस पावडर वापरल्यामुळे आईस्क्रीमला छान व्हॉल्यूम येतो। या ठिकाणी मी डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे, हे 400 ग्रॅमचं डार्क कंपाऊंड आहे। यात 4 स्लाइस असतात 100-100 ग्रॅमच्या, त्यापैकी आपल्याला 50 ग्रॅमच डार्क कंपाऊंड वापरायचं आहे। यातलं 50 ग्रॅम क्रश करून यात ऍड करू आणि व्हिस्कने छान मिसळून घेऊयात। पाच मिनिटे दूध आपण छान गरम करून घेतलंय, यात तयार केलेलं मिश्रण ऍड करू। मिश्रण यात घातल्यानंतर सतत व्हिस्कने ढवळत राहायचं आहे, त्यामुळे मिश्रण खाली लागणार नाही आणि लो फ्लेम वरतीच हे मिश्रण एक उकळी येईतोवर उकळवून घ्यायचं आहे। एक उकळी आलेली आहे, आता गॅस लगेच बंद करायचा आहे। मिश्रण थोडंसं थीक झालेलं आहे, आता हे मिश्रण कम्प्लिटली थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। मिश्रण बाहेरच थंड करायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवून थंड करायचं नाही आहे। आता क्रीम बीट करण्यासाठी खाली काही बर्फाचे क्यूब्स ठेवलेले आहे, हे पातेलं मी 10 मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं। या ठिकाणी 1.5 कप घरच्या दुधाची फ्रेश क्रीम घेतलेली आहे, तुम्ही मार्केटमधली व्हिप्ड क्रीम वापरू शकता। आता ही क्रीम लो टू हाय स्पीड वरती बीट करून घेऊयात। पातेलं मी चेंज केलेलं आहे, त्यात क्रीम व्यवस्थित बीट होत नव्हती, तर कंटिन्यू 5 मिनिटे क्रीम बीट करून घ्यायची आहे। यात आता 1/4 कप कंडेन्स मिल्क ऍड करू आणि आता हे थंड झालेलं मिश्रण टाकून घेऊयात। आपल्याला 1 मिनिट आणखी एकदा बीट करायचं आहे। परत एकदा छान मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी मी प्लास्टिकचा कंटेनर घेतलेला आहे, यामध्ये आईस्क्रीम घालते। यावर तुम्ही गार्निशिंग साठी चोको चिप्स टाकू शकता। आणि आता 8 ते 10 तासांसाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊयात।
तर या ठिकाणी आईस्क्रीम छान सेट झालेली आहे, आता काढून घेऊयात। यावर थोडं चॉकलेट सिरप टाकून घेऊया। एन्जॉय दिस क्रीमी चॉकलेट आईस्क्रीम, तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू स्वाद रुचिरा। थँक्यू।